जय हिंद। मी ब्रिगेडियर हेमंत महाजन, फोरम फॉर अवेअरनेस ऑफ नॅशनल सिक्युरिटी यांचं अभिनंदन करू इच्छितो की आज म्हणजे 5 एप्रिलला आपण पुण्याच्या फॅन्सच्या चॅप्टरचं उद्घाटन करणार आहोत आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। लक्षात असावं की देशाची सुरक्षा हा आता सुरक्षा एजन्सीज किंवा एक्सपर्ट्सचा विषय राहिलेला नाही आणि प्रत्येक देशभक्त नागरिकांनी आज देशाच्या सुरक्षेमध्ये आपलं योगदान देणं गरजेचं आहे। मी याच्याकरता आपल्याला काही उदाहरणं देतो। सध्या युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धामध्ये जे युक्रेनचे सैनिक आहेत त्यांची संख्या 1.5 लाखाच्या आसपास असावी असा अंदाज आहे की जे फिजिकली लढाईमध्ये लढत आहेत। परंतु त्याच वेळेला जी युक्रेनच्या सिव्हिलियन्सची जी सायबर आर्मी आहे ज्याची संख्या 4-5 लाखाहून जास्त आहे आणि ते केवळ युक्रेनमध्येच आहे असं नाही, ते युक्रेनच्या बाहेरसुद्धा आहे। याच्याशिवाय अनेक सिव्हिलियन्स या युद्धामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्यामध्ये आपलं योगदान देत आहे। हे तर झालं युद्धाच्या वेळेला। परंतु ज्यावेळेला युद्ध नसतं, म्हणजे ज्यावेळेला शांतता असते परंतु देशाचे शत्रू वेगवेगळ्या प्रकारच्या काहीतरी कारवाया करत असतात, खास तर पाकिस्तान आणि चीन, त्यामध्ये प्रत्येक सामान्य नागरिक हे महत्त्वाचं योगदान देऊ शकतो। ज्यावेळेला आपण देशाच्या सुरक्षेविषयी बोलतो, अंतर्गत सुरक्षा आहे, बाह्य सुरक्षा आहे, चीन आणि पाकिस्तानपासून असलेले धोके आहे, नक्षलवाद माओवाद आहे, ड्रग टेररिझम म्हणजे नॅर्को टेररिझम म्हणजे अफगाणच्या चरसचा दहशतवाद आहे, याच्याशिवाय इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे, डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे, प्रोपोगंडा वॉरफेअर आहे, माहिती युद्ध आहे, तर असे युद्धाचे वेगवेगळे आयाम असतात आणि यामध्ये देशभक्त नागरिकांची जी भूमिका असते ती अतिशय महत्त्वाची असते। आणि यामध्ये फोरम फॉर अवेअरनेस ऑफ नॅशनल सिक्युरिटी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम पुण्यामध्ये करून लोकांचं जे पब्लिक उद्बोधन आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो। आणि हे जे कार्यक्रम असतात हे फिजिकली म्हणजे व्याख्यानमालाच्या स्वरूपामध्ये किंवा सेमिनारच्या स्वरूपामध्ये होऊ शकतात किंवा दुसरं आजकाल ऑनलाईन कार्यक्रमांचा सुद्धा जोर आहे आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व आपल्याला कळालेलं आहे, तर ते त्या पद्धतीने सुद्धा केलं जाऊ शकतं। आणि वेगवेगळे विषय त्याचा संबंध देशाच्या सुरक्षेकरता असतो तो आपण त्याच्यावरती आपण तज्ज्ञांची मदत घेऊन, इतर एक्सपर्ट्सची मदत घेऊन लोकांना साध्या भाषेमध्ये त्याचं महत्त्व जे आहे ते कळवू शकतो। आणि नेमकं हेच फोरम फॉर अवेअरनेस ऑफ नॅशनल सिक्युरिटी येणाऱ्या काळामध्ये पुण्यामध्ये करणार आहे, तर मला वाटतं की हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे देशभक्त नागरिकांना आपल्या देशाच्या सुरक्षेमध्ये इन्व्हॉल्व करण्याकरता। नेमकं देशाच्या नागरिकांनी करायला काय पाहिजे, एक तर आहे विषयाचं ज्ञान आणि दुसरं त्या विषयातून जे ज्ञान मिळालं आहे ते इतरांकडे पसरवणं आणि त्याचा वापर अंमलबजावणी करण्यामध्ये सुद्धा करणं। सामान्य नागरिक देशाकरता काय काय करू शकतो, सामान्य नागरिक देशाकरता अनेक गोष्टी करू शकतो की ज्याच्यामुळे देशाचा फायदा होईल। जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आज इन्फॉर्मेशन वॉर किंवा माहिती युद्ध हा महत्त्वाचा आयाम आहे। अनेक वेळा चुकीच्या बातम्या, फेक न्यूज आणि प्रोपोगंडा हा आपल्यावरती केला जातो, तो आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या व्हॉट्सॲपवरती, आपल्या ईमेलमध्ये, आपल्या SMS मध्ये, आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये येतो, तो आपण डिलीट करावा, तो आपण फॉरवर्ड पुढे करू नये। परंतु देशाच्या सुरक्षेच्या संबंधात ज्यावेळेला चांगली बातमी येते त्याला अनेक वेळा पुरेसं महत्त्व हे मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिलं जात नाही, ते सुद्धा लोकांच्या समोर आणणं गरजेचं आहे की आपणसुद्धा, आपली सुरक्षा एजन्सीजसुद्धा बऱ्यापैकी काम करता आहेत आणि त्यामुळे देश हा पुष्कळसा सुरक्षित आहे।
अर्थातच देशाला सुरक्षित करण्याकरता अजून अनेक कारवाया कराव्या लागतील, देशाची आर्थिक प्रगती करता आपल्याला अनेक कारवाया कराव्या लागतील, परंतु सध्यासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने आपल्या राष्ट्रहिताचं रक्षण करतो आहे। आणि त्याकरता उदाहरण देऊ शकतो की रशिया आणि युक्रेन वॉर हे सुरू आहे, या युद्धामध्ये आपण आपल्या 20,000 विद्यार्थ्यांना युक्रेनच्या रणभूमीमधून बाहेर काढलं, इतर कुठलाही देश हे करू शकला का? तर त्याचं उत्तर आहे नाही। याच्याशिवाय दुसरं म्हणजे की आता सगळं वेस्टर्न वर्ल्ड, खासतः अमेरिका आणि युरोप आपल्यावरती दबाव आणत आहे आणि म्हणतं आहे की तुम्ही रशियाकडनं तेल विकत घेऊ नका वगैरे। आपण या प्रसंगामध्ये एक न्यूट्रल अशी भूमिका घेतलेली आहे आणि आपल्या राष्ट्रहिताचं संरक्षण केलेलं आहे। म्हणजे काय की आपण रशियाच्या बाजूने पण नाही आहे, रशियाला पूर्ण समर्थन पण दिलेलं नाही आहे, युद्ध थांबवावं ही पण आपली भूमिका आहे, परंतु तेल त्याचे विकत घेणं, स्पेअर पार्ट्स विकत घेणं, आपल्याला लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी विकत घेणं हे काही आपण थांबवणार नाही। आणि आपण अमेरिकेला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की अजूनसुद्धा युरोपचे देश 40-45% तेल आणि गॅस हे रशियाकडनं घेत आहेत आणि तुम्ही आम्हाला ॲडवाईस करायचा प्रयत्न करता की भारताने मात्र अतिशय कमी व्हॉल्यूमवालं तेल रशियाकडनं ते घेऊ नये, म्हणजे तुम्ही घ्यावं परंतु ते आम्ही घेऊ नये, तर अशा प्रकारचा शहाणपणा हे आपल्याला शिकवायची गरज नाही आणि आपण आपल्या राष्ट्रहिताचं रक्षण करायला पाहिजे। आणि अनेक वेळा एखादं मोठं संकट आलं तर त्या संकटाला कसं तोंड द्यायचं हे आपल्याला समजायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण एक देशभक्त नागरिक म्हणून काय करू शकतो। उदाहरणार्थ युक्रेन रशिया युद्धामुळे तेलाच्या किमती या वाढत आहेत, सरकार आपल्या तरी आपल्या साईडनी पुष्कळ प्रयत्न करते आहे स्पॉट मार्केटमधून तेल कमी किमतीमध्ये विकत घ्यायचं, इतर देशांकडून तेल घ्यायचं, रशियाकडून तेल कमी किमतीमध्ये घ्यायचं, याच्याशिवाय आपलं जे डोमेस्टिक प्रोडक्शन आहे ते वाढवायचं वगैरे वगैरे। सरकार जे करायचं ते करेल, पण एक देशभक्त नागरिक म्हणून मी काय करू शकतो, त्याचं उत्तर आहे आज आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटीच्या आसपास आहे, परंतु आपल्याकडे असलेली पेट्रोल आणि डिझेलवरची जी वाहनं आहेत याची संख्या 3-4 कोटीहून सुद्धा जास्त असू शकेल आणि ती डिझेल आणि पेट्रोलचा वापर करतात। आपण पेट्रोलियम मिनिस्ट्रीनी दिलेले रेकमेंडेशन्स अनेक वेळा बघितले असतील, ऐकले असतील की आपण एक इंडिव्हिज्युअल जो एका वाहनाचा उपयोग करतो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये तेल आणि गॅस हा वाचवू शकतो। कसं? इंजिन ट्युनिंग करून, आपल्या टायरमधलं टायर प्रेशर करेक्ट पद्धतीने करून, याच्याशिवाय चीपर मोड ऑफ ट्रान्सपोर्टचा वापरून, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून वगैरे वगैरे, तर या गोष्टी आपण करू शकतो। आता उन्हाळा येतो आहे, महाराष्ट्रामध्ये पाणी सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे, पाणी वाचवू शकतो। एनर्जी सिक्युरिटी महत्त्वाचा विषय आहे, इलेक्ट्रिसिटी वापर करणं महत्त्वाचा विषय आहे, पर्यावरण किंवा इकोलॉजी हा महत्त्वाचा विषय आहे, तर देशाच्या सुरक्षेचे अनेक पैलू आहेत की ज्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने मदत करू शकतो। खास तर आपल्याला माहिती आहे की चीन हा आपला नंबर एक शत्रू आहे, तर चीनकडून आपण कुठलंही सामान विकत घ्यायला नाही पाहिजे। बी इंडियन बाय इंडियन, ज्या गोष्टी भारतात बनतात त्याच्यावर जास्त लक्ष ठेवा। त्याच्याशिवाय आपण आपली जी पेमेंट करतो ती जर डिजिटल फॉर्ममध्ये केली तर अर्थातच आपल्या इकॉनॉमीला खूप फायदा होईल। आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाचं असं आहे की भारतीय विविध क्षेत्रामध्ये काम करतात, ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता ते विद्यार्थी असो की प्रोफेसर असो की इतर काही असो, तर त्याच्यामध्ये जर आपण जागतिक दर्जाचे बनलो तर आपण आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये, देशाला अजून जास्त सुरक्षित करण्यामध्ये आपलं योगदान हे देऊ शकतो असं मानलं जातं। तर कुठल्याही देशाला जर मोठं व्हायचं असेल तर देशाचे जे नागरिक असतात, आम नागरिक, त्यांनी देशाकरता काहीतरी करायला पाहिजे। सुरक्षा कशी होते याच्याविषयी त्यांना कल्पना पाहिजे, मी नेमकं काय करायला पाहिजे हे त्यांनी समजायला पाहिजे आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करायला पाहिजे। तर हेच उद्बोधन फोरम फॉर अवेअरनेस ऑफ नॅशनल सिक्युरिटीच्या माध्यमातून
आता पुण्यामध्ये होणार आहे आणि मला खात्री आहे की त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. यामध्ये स्टुडंट जे येतात त्यांना नक्कीच फायदा होतो, कारण ते वेगवेगळ्या परीक्षांकरता अपेर होतात आणि वेगवेगळ्या विषय जे कव्हर केले जातात त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये पुष्कळचं महत्त्व असतं. UPSC MPSC 20-25% सिलॅबस जे आहे ते देशाच्या सिक्युरिटीशी जोडलेलं आहे. याच्याशिवाय आप